नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपल्या किसान इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनल वरती कापूस पिकाची लागवड करणार असाल कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करायचे असेल कारण शेतकरी मित्रांनो आपण या तणनाशक सांगणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शॉर्ट पण बघा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचा मित्र कोणी कापूस उत्पादक शेतकरी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओला आपण सुरू करू शेतकरी मित्रांनो तणनाशकाचे दोन प्रकार पडतात तर या तणनाशकाचे प्रकार जाणून घेऊया सर्वात पहिला प्रकार म्हणजे पीक उगवण्याच्या अगोदर आपण वापर करू शकतो तर त्याला प्री तणनाशक म्हणतात मित्रांनो लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमिनीमध्ये बियाण्याचे अंकुरण होत असते तर, हो तर आपणास एक या तणनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा विचार केला तर त्याच्यामधला घटक सांगतो कारण हाच घटक असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे तणनाशक उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुमचे कन्फ्युजन होऊ नये तर मित्रांनो स्क्रीनवर आपण पाहू शकता ते तणनाशक आहे पेंडा मिथलीन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस हे है। तणनाशक आहे हेच कंटेंट आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने मिळेल तसेच रॅलीज कंपनीचे पनिडा ग्रेडे तसेच यू पी एल कंपनीचे दोस्त सुपर आणि बी एस एफ कंपनीचे स्ट्रॉंग एक्स्ट्रा अशा नावाने हे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे हे तणनाशक आपल्याला नंतर अठ्ठीस तासाच्या आत वापरायचे आहे आणि याची एकरी प्रमाण हे सातशे मिली हे वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो दुसरा प्रकार म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशक आहे म्हणजेच आपलं पीक उगवल्यानंतर त्यामध्ये जे गवत किंवा तण होते त्याच्यावर जे तणनाशक ते वीस ते पंचवीस दिवसाच्या आत त्यात मारण्यात येते त्या तणनाशकाला पोस्ट इमर्जन्स तणनाशक असे म्हणतात तर ते तणनाशक कोणते आहे ते बघूया त्यामधले केमिकल आहे पायरी ती बॅक सोडियम सहा टक्के डब्ल्यू प्लस क्युझालोफॉक इथाईल चार टक्के इ सी हे आहे या कंटीनचे तणनाशक आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे मिळतात तसेच बाहेर कंपनीचे घासा धानुका कंपनीचे डोझोमॅक्स तसेच भारत कंपनीचे विदाऊट सुपर आणि गोदरेज कंपनीचे मॅक्स हे औषध आपल्याला या कंपनीचे मिळतात मित्रांनो या तणनाशकाचा वापर आपणास वीस ते पंचवीस दिवसाच्या आत आपणास करू शकता तसेच मित्रांनो याचा डोस आपल्याला प्रति एकरी घासा डोझोमॅक्स आणि वीट सुपर याचा आपल्याला पाचशे मिली करायचा आहे तसेच आपण्यास हिटविस्ट मॅक्स याचा वापर आपणास चारशे मिली प्रति एकर करायचा आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद